मागील सरकारच्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पामुळे वाढल्या आहेत. कर्जमाफीचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जास्त घेतला आहे असे विचार कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी मांडले. ते अकोल्यात आयोजित शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यशाळेत बोलत होते. शुक्रवारी सायंकाळी 8 दरम्यान यात्रेचे सावनेर नगरीत प्रवेश होऊन नगर परिषद हायस्कूलच्या पटांगणावर जाहीर सभेत जनतेसमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या 5 वर्षीय कार्यकालीन कार्याचा लेखाजोखा प्रस्तुत करत म्हणाले की मागील निवडणुकीत एका चुकीने एका आमदाराने मी मागे राहिलो. यावर्षी सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेचा महाजनादेश आम्हाला पाहिजे, आपण तो देणार का असे प्रतिपादन करून मुख्यमंत्री म्हणाले की आजवर महाराष्ट्रात कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. फक्त 2 मुख्यमंत्री सोडून एक वसंतराव नाईक तर 40 वर्षानंतर 5 वर्ष पूर्ण करणार दुसरा मी म्हणजेच देवेंद्र फडणवीस. रिमझिम पाऊस सुरू असतानाही हजारोंच्या संख्येने जनता उपस्थित असून मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा भाजप अध्यक्ष डॉक्टर राजीव पोद्दार, रमेश मानकर, सोनबा मुसळे, ॲडव्होकेट प्रकाश टेकाडे, अशोक धोटे, दादा रंगळे, दिलीप जाधव, विजय देशमुख, रामराव मोवाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विवेक मोवाळे, शशिकांत सिंह, आशिष माटे, नगरसेवक तुषार उमाटे, आशिष मानकर, अरविंद ताजने, सचिन उईके, रवींद्र ठाकूर, दिवाकर नारेकर, राजू घुगल, मोहन वानखेडे, सोनू नवधिंगे, नगरसेविका वनिता घुगल, तेजस्विनी लाड, प्रभा कमाले, स्मिता घटे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आजपर्यंत 2 मुख्यमंत्री 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले आणि ते दोन्ही मुख्यमंत्री विदर्भाचेच आहे. दुसरा कुठलाही मुख्यमंत्री 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. वसंतराव नाईकांनंतर 40 वर्षांनी 5 वर्ष मुख्यमंत्री महाराष्ट्रात टिकला, नाही तर मुख्यमंत्री झाला की गळती लागायची. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी विजय पांडे, सावनेर, नागपूर.